जिल्ह्यात दोन दिवसापासून झालेल्या संततधार पावसामुळे इचलकरंजी शेजारी असणाऱ्या पंचगंगा नदीपात्रात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पाणी पातळी तब्बल 56 फुटापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून कर्नाटकला जोडणारा लहान पूल रहदारीसाठी बंद करण्यात आलेला आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा नगर परिषदेकडून देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यातील 5 जिल्ह्यांसाठी मंगळवारी भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या 2 दिवसात या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस पडेल असे विभागाकडून सांगण्यात आले आहे. IMD च्या मुंबई केंद्राच्या म्हणण्यानुसार मुंबई, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आतापर्यंत 31 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. इचलकरंजी शेजारी असणाऱ्या पंचगंगा नदी पात्रात वाढ होऊन पाणी पातळी तब्बल 56 फुटापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून कर्नाटकला जोडणारा लहान पूल रहदारीसाठी बंद करण्यात आलेला आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा नगर परिषदेकडून देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांच्या निवारणासाठी सज्ज राहावे. तसेच संबंधित सर्व यंत्रणा आपत्ती व्यवस्थापनेच्या सूक्ष्म आराखडा तयार करावा अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत. गेले 2 दिवस झालं मुसळधार पाऊस असल्यामुळे इचलकरंजी पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढ होत आहे. कालपासून जवळजवळ 5 फुटांनी पाणी वाढलेलं आहे. तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण पाणी संत गतीनं वाहत आहे आणि वाढ होत आहे. तरी ह्या ठिकाणी इचलकरंजी नगर परिषद आपत्ती व्यवस्थापनच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही जी यांत्रिक बोट, त्यावरचे जवान व फायर फाइटर ह्या ठिकाणी आम्ही तैनात करण्यात आलेले आहे. तरी कोणतीही ठिकाणी होऊ नये अशी आपत्ती व्यवस्थापनच्या खबरदारी घेण्यात आलेली आहे. धन्यवाद.